नमस्ते, आज मी बनवणार आहे अंडा भुर्जी पाव। तर मी तवा चुलीवर ठेवून घेते भुर्जी बनवण्यासाठी। तवा तापलाय, आता तेल टाकणार आहे तव्यात। तेल टाकले, तेल आता गरम झाले। तिथं मी हिरव्या मिरच्या 5-6 बारीक कापून घेतल्या, त्या घालणार तेलात। आता मिरच्या टाकल्यानंतर 2 बारीक कांदे कापून घेतले, ते घालणार आहे तेलात। कांदा आता लाल होत तर परतून घ्यायचा आहे। कांदा आता लाल झालाय, आता याच्यामध्ये टाकणार आहे लाल मसाला, 1.5 चमच लाल मसाला, थोडीशी हळद, मी गरम मसाला 1 चमच टाकणार आहे, आणि चवीनुसार मीठ। आता हलवून घेते। आता याच्यामध्ये 2 टमाटर मोठे बारीक कापून घेतले, ते घालणार आहे। टमाटर हलवून घ्यायचे। आता टमाटर 2 मिनिट शिजवून घ्यायचे तेलात। टमाटर आता तेलात शिजले, आता चमच्याने असं दाबून घ्यायचे। टमाटर विरवायचे थोडे। टमाटर आता विरवून घेतले तेलात। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे थोडी। आता कोथिंबीर पण हलवून घेते। आता मी याच्यामध्ये अंडे टाकणार आहे। इथं मी 6 अंडे घेतले, आता हे टाकायचे। आता असे मी सगळे अंडे फोडून घेते। मी अंडे फोडून घेतले, आता हलवून घ्यायचे। आता 2 मिनिट हलवून घ्यायचे भुर्जी। अंडा भुर्जी आता मी कोथिंबीर टाकते। तर
आता मी खाली उतरवून घेते. आता प्लेटात मी भुर्जी काढून घेते. त्याच्यासोबत पाव. अशा प्रकारे भुर्जी पाव तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.